आता ही वाली हाइट बघा आता असं काय दिसणार आहे तुम्हाला पुतळा महाराजांचा। तो वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल, मेरा नाम है अक्षय और आप देख रहे हो अक्षय 89। तो अभी देखो मैं खड़ा हूँ क्रांति चौक के पास में जो कि औरंगाबाद में, और सामने अगर आपको दिख रहा होगा तो जो व्हाइट कलर का जो कपड़ा है ब्रिज के ऊपर, तो वहाँ पे फाइनली आ गया है हमारे छत्रपति शिवाजी महाराज का पुतला, और वो जो स्टैचू है उसके ऊपर भी रख दिया है अभी, और उसी के पास जाके आज मैं राइड करने वाला हूँ और वहाँ पर जाके आपको दिखाता हूँ कि वो कितना बड़ा है और कितना भव्य है। और मैं थोड़ा सा मराठी में बात भी करूँगा आज मैं, क्योंकि बहुत से लोगों ने मुझे कमेंट किया कि मराठी में बात करो, वो मैं वहाँ पे जाके करूँगा। चलो फिर वीडियो स्टार्ट करते हैं। तो हे बघा आता तो जो समोर पुतळा आहे फाइनली तो लागलेला आहे त्या चबुतऱ्यावरती, आणि बघा किती मोठा दिसतोय तो इकडून, बाप रे बाप। आता टोटल हाइट जी झालेली आहे पुतळ्याची ती आहे 51 फूट जमिनीपासून ते वरपर्यंत, आणि हे बघा ओ माय गॉड, आता ही वाली हाइट बघा आता। तो बघा किती, एक मिनट बंद। तो हा वाला पुतळा जो आता इथे लागलेला आहे जो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, आणि बघा किती मोठा वाटतोय तो। मला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की जेव्हा पुतळा जो इकडे आला महाराजांचा, तर त्यांनी कसं ते क्रेनद्वारे खाली उतरवला, मग थोडं त्याला थोडंसं काम बाकी होतं आय थिंक ते त्यांनी पूर्ण केलं, आणि नंतर मग आता काल रात्री हा पुतळा इथे बसवलेला आहे क्रेनद्वारे। तर बघा किती मोठा दिसतो आहे तो, पूर्ण त्यांनी झाकून ठेवला आहे कारण की याचा जो सोहळा होणार आहे त्याचा इनॉग्रेशनचा सोहळा तो होणार आहे 10 फेब्रुवारीला असं मी ऐकलेलं आहे। तर 10 फेब्रुवारीच्या दिवशी पण मी आपण एक व्हिडिओ बनणार आहे त्याच्याबद्दल पूर्ण, आणि बघा किती मोठा वाटतोय तो एकदम भव्य। आणि खाली जे बनवलेलं आहे ते पण तुम्हाला आता दाखवतो मी खाली जाऊन। तर आता जाऊया खाली, एक फोटो काढून घेतो मी, आणि हे जे फोटोज आहेत मी माझ्या इंस्टाग्राम पेजवर टाकून देणार आहे, तर तिकडे जाऊन पण तुम्ही मला फॉलो करू शकतात। एक फोटो घेऊन टाकतो मी, ही माझी आयडी आहे खाली इंस्टाग्रामची, तर तिकडे जाऊन पण तुम्ही मला फॉलो करू शकतात, ही माझी आयडिया आहे। तर बहुत से लोगों ने कमेंट किया था की भाई मराठी में बात करो, तर मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी मराठीत आहे फक्त माझं यूट्यूब जे कंटेंट आहे ते मी हिंदीमध्ये बनवत असतो, त्यामुळे काही गैरसमज करून घेऊ नका तुम्ही तुमच्या मनामध्ये, मी मराठीच आहे, माझं नाव अक्षय हिवराळे। आता आलो आहे मी इकडे, आणि इकडून समोर एकदम स्ट्रेट जो आहे तो आहे क्रांती चौक, आणि इथून बघा आता तो पुतळा कसा दिसणार आहे तुम्हाला, ते बघा समोर एकदम पूर्ण पांढऱ्या कपड्यामध्ये त्याला झाकून ठेवलं आहे सध्या, बघा किती काम बाकी आहे, ऑलमोस्ट 90% काम झालेलं आहे, लवकरात लवकर हे पूर्ण करतायत। हे बघा वाव कसं भारी दिसतं इकडे, हे बघा असं काय दिसणार आहे तुम्हाला पुतळा महाराजांचा। आता मी 2 राऊंड मारले ऑलरेडी, हे बघा कसं काम चालू आहे। तर आता जाऊया, होप तुम्ही बघून घेतलं आता हे, थोडंसं इथं उभा राहून पण तुम्हाला दाखवतो कसं आहे काय। तर इकडून बघा, इकडून काही असा असा व्ह्यू येतो आहे, आणि असा तुम्हाला इकडनं तो महाराजांचा पुतळा दिसणार आहे, आणि किती भारी वाटत आहे ते, जसा तेव्हा कपडा निघेल त्याच्यावरचा तेव्हा खूप भारी दिसणार आहे ते, आणि 10 फेब्रुवारीला त्याचं इनॉग्रेशन होणार आहे असं मी ऐकलेलं आहे, आय होप की त्या दिवशी ते नक्की होणार। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये कळवा मला, आणि मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि नक्की लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि मी आज मराठीत बोललो तुम्हाला कसं वाटलं मराठी ऐकून तर नक्की कमेंट करा। चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि नक्कीच मी तुम्हाला याचं काम दाखवणार आहे कसं कसं होतं, आणि जेव्हा याचं इनॉग्रेशन होणार आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये दाखवणार आहे तुम्हाला। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, मास्क लावा,
हेलमेट लावून गाडी वापरा आणि जय शिवराय। चालू आहे जाऊया घरी।